पुणे फेस्टिवलच्या कमिटीवरती अनेक लोक, दिग्गज लोक वर्षभर याच्यावर मेहनत घेत असतात, त्यापैकीच एक कृष्णकुमार गोयल आहेत माझ्यासोबत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात आज स्थापना झाली आहे श्रींची, काय सांगा. खूप आनंदाचा दिवस आहे आज. नुकतीच आते पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमारजी आणि सौ विक्रमकुमार यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे. खूप चांगली सुरुवात झालेली आहे. 22 सप्टेंबरला आपण उद्घाटन समारंभ पुणे फेस्टिवलचा करतोय. आपल्या सर्वांना कल्पना असेल, गेली 35 वर्षापासून सुरेशभाई कलमाडी यांच्या प्रयत्नातनं हा पुणे फेस्टिवल सुरू झाला आणि मदर ऑफ फेस्टिवल असं याला म्हटलं जातं. कारण हा फेस्टिवल बघून संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे फेस्टिवल सुरू झाले आणि पुणेकर तर या फेस्टिवलची आतुरतेने वाट बघत असतात. कारण प्रत्येक वर्षी नवनवीन कार्यक्रम आपण या फेस्टिवलमध्ये आपण बघत असतो. गेली 32 वर्ष हेमामालिनीजी यांचा बॅले डान्स, नवीन बॅले डान्स त्यांनी कुठलाही केला तर ते पहिल्यांदा पुणे फेस्टिवलमध्ये साजरे करतात. आणि यावर्षीसुद्धा एक नवीन बॅले डान्स त्यांचा सादर आहे, तो 23 तारखेला गणेश कला क्रीडामध्ये आहे. 24 तारखेला आपण त्या ठिकाणी सोनू निगम नाही ठेवली, सोनू निगम पुन्हा फेस्टिवलमध्ये पहिल्यांदाच येत आहेत. 25 तारखेला जाणता राजा, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात, लाईव्ह शो हा गणेश कला क्रीडामध्ये आहे. आणि 25 तारखेला मिस पुणे फेस्टिवल ही स्पर्धा आपण केली. पुण्यातल्या ज्या तरुणी आहेत आणि त्यांचे जे वेगवेगळे जलवे आहेत त्यानिमित्ताने पुणेकरांना ते पाहायला मिळणार आहे. मी या व्यतिरिक्त बालगंधर्वमध्ये महिला महोत्सवाचं उद्घाटन 23 तारखेला हेमामालिनीजी करणार आहेत आणि ते उद्घाटन झाल्यानंतर हेमामालिनीजी गेली 75 वर्ष आता होतात ते, त्यानिमित्ताने त्यांच्यावरचा कॅनव्हास, त्यांच्यावरचे फोटोग्राफ्स याचं एक प्रदर्शन त्या ठिकाणी असेल आणि त्यांच्या संदर्भातील अनेक कार्यक्रम बालगंधर्वला असतील. बालगंधर्वला खूप कार्यक्रम रंगारंग आम्ही ठेवलेले, सगळे सांगत बसलो तर तुम्ही पेपर वाचणार नाही आणि आमच्या जाहिराती बघणार नाही. तर मी तुम्ही जाहिराती बघा, सर्व कार्यक्रमाला या. मी लोकांना एकच म्हणेल, तुम्हाला सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावता येईल. सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. एक रुपया तिकीट काढायची गरज नाही. आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.punefestival.in. इथं जर गेला आणि तुम्हाला कार्यक्रमासाठी जर प्रवेश पत्रिका पाहिजे असेल, फ्री पासेस पाहिजे असेल, ते डाउनलोड करा, ताबडतोब फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळेल आणि कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही जाऊ शकता. त्यामुळं मॅक्सिमम लोकांना, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना, सर्वांना सांगा की पुणे फेस्टिवलमध्ये यंदा खूप कार्यक्रम आहेत. आणि या व्यतिरिक्त स्पोर्ट्सचे भरपूर कार्यक्रम आहे. स्पोर्ट्समध्ये आपण गोल्फ कोर्सवर मोठे कार्यक्रम आहेत. 2-व्हीलरची विंटेज रॅली यंदा पहिल्यांदा आपण काढतो आहे. मल्लखांब स्पर्धा आहेत, कुस्ती स्पर्धा आहेत. ज्याच्यामध्ये ज्याला जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टसाठी सर्व कार्यक्रम आपल्याकडं आहे. त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावावी अशी मी हात जोडून उपाध्यक्ष म्हणून पुणे फेस्टिवलचा आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.